कळवण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. वातावरणातील सततच्या बदलामुळे चाळीमधील 50% कांदा सडला. यामुळे बाजारात कांदा टंचाई निर्माण होऊन कांद्याचे दर वाढले. वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला होता, पण केंद्र शासनाने अचानक कांदा निर्यात बंद केल्याने कांद्याचे भाव कमी झाले. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्ह दिसली. कांदा बाजारभाव कमी करावा अशी कुठल्याही वर्गाची मागणी नसताना केंद्र शासनाने निर्यात बंद केल्याने शासनाच्या निर्णयाचा कळवण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निषेध करत ही निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी असे निवेदन तहसीलदार बी ए कापसे यांना दिले. आम्ही निषेध करत असून तात्काळ निर्यात खुली करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कळवण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार बी ए कापसे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. कांदा निर्यात बंदीचा जो निर्णय घेतला आहे हा पूर्णपणे शेतकरी विरोधी निर्णय आहे. 6 महिन्यापासून लॉकडाऊनच्या काळात या जगाच्या पोशिंदा या शेतकऱ्याने सर्व जनतेला घरी बसून पोचलं, आणि आज ज्या वेळेस शेतकऱ्याला थोडेफार 2 पैसे मिळणार होते तर त्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळणार असताना केंद्र सरकारने जो निर्यात बंदीचा तो घाडा घातला हा 100% शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. म्हणून आम्ही कळवण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस हा पूर्णपणे या केंद्र सरकारचा जाहीरपणे निषेध करतो. यावेळी कळवण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप वाघ, ज्येष्ठ नेते विलास रौंदळ, शहराध्यक्ष संदीप पगार, जिल्हा उपाध्यक्ष सागर खैरनार यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. धनंजय बोरसे, न्यूज इंडिया 27, कळवण.